बघत त्यांच्या जेवणाचं बघत होते. गुरुजी, ओ गुरुजी, गुरुजी, ओ गुरुजी, हे मास्टर डिया शिमटी का नाही आणली मी? औ चाय आणली आहे. घ्या घ्या. हो त्याच काय आहे, जरा हिशेबात गुंतलो होतो. वा आजकाल बिस्किटे सुद्धा खडू सारखी लागू लागली आहेत. त्याच काय आता, तुम्ही तुक्याची आई, तुम्ही आत्या बरोबर, तुम्ही मला तुक्याला गणितातले व्यवहार ज्ञान शिकवण्यासाठी बोलावले आहे बरोबर. महिना 300 रुपये बघा. आता महिन्याचे 300 रुपये म्हणजे रोज किती? अरे बापरे. शनिवार रविवारच काय करायचं? वर्षभराचे किती? एवढ्या लांबचा हिशोब केला म्हणजे? अहो गॅरेजच्या कोळसाला टाकलं तर परग 1.5 दिवसात परत आलं. आणि तुम्ही वर्षाचा हिशोब मानताय? तुम्ही अजून ओळखलं नाही आमच्या तुक्याला. आणि तुम्ही मला ओळखत नाही. विद्यार्थी माझ्याकडे आला की त्याला मी पंडितच करून सोडतो, पंडित म्हणतो मी त्याची. सांगा तुक्याचा इतिहास सांगा. पण होईल ना तो व्यवहार चतुर. ऐका तर मग, अव माझा भाऊ राजा पैलवान, अव तो हिला एकदाच भेटला आणि दोघांचं लपड झालं. लपड काय म्हणताय? लव्ह मॅरेज म्हणा की? अग तेच तेच. अव माझ्या भावाला हरवणारा एवढा एकच पैलवान बर काय तरी. तुक्याचा जन्म झाला आणि एका महिन्यातच माझा भाऊ. आणि मग मला एक साधू भेटला. अच्छा अच्छा, म्हणजे त्याच्याशी तुमचे लफडे झाले का? मेल्या मुर्द्या, आणि गयला मुर्द्या. अरे मेल्या मुर्द्या काय बी बडबडते, मारताय कशाला? मग पुढे काय झालं ते सांगा. सांगते. 30 वर्ष पहिले की बात है. अगं चल चल चल. अगं टपाटप झाला आलेलं सोनू. अगं पैसे घेतलं का संगत? अगं भय घेतल्यात. चल मग लवकर लवकर चला, गाडी सुटेल लवकर. वय वय माय. मी बाबा खरपुडे, जेवायला दे माय. हात मेल्या. अरे भैरवाच्या दर्शनाला चाललोय आम्ही, नेमका त्याच वक्ताला आलास वय. अरे नाहीतर एकदा सोडून दोनदा दिला असतं बघ जेव्हा. ठीक आहे मग, या बाबा खरपुड्याला 1 रुपया तरी द्या ना. रुपया? या बया. अग माझ्याकडे काही सुट्ट दिसत नाही. ए तुझ्याकडे आहेत का बघ की ग? बघते बघते. बाबा जरा ह्याला धरा धरा, ह्याला. माझ्याकडे 8 90 होत. 90 बघ बघ. अग मी दिलं होतं ना ताकत टाकायचं की, पण सापडलं ना त्याला मी काय करणार? बघ अग बघ अग काहीतरी वाजतं या बघ. अग हाय हाय काय सापडली बाबा, एकदा ती सापडली. मिळालं मिळालं मिळालं. अरे बाबा, हा तर दोन उद्धट बायका या खरपुड्याची चेष्टा. 1 रुपया मागितला तर सुट्टा नाही, 4 आणे 8 आणे 12 आणे मागितले तर सापडत नाही. काय आता एसटीत बसल्यानंतर कशी काय सापडणार चिल्लर? का सांगणार कंडक्टरला की खुळखुळ आहे म्हणून? अवपर महाराज नाही, तुम्ही अजून मला ओळखत नाही. बाबा खरपुडत ना बोललात की? तुम्ही 4 आणे 8 आणे करता मला त्रास देताय. मी तुम्हाला शाप देतो, शाप. हे तुमचं कडेवरचं पोर, हा त्याचा खुळखुळा. हे तुमचं कडेवरचं पोरच खुळ होणार आहे. तो 4 आणि 8 आणे सुद्धा धड कमवू शकणार नाही आणि खर्च तर त्याहून करू शकणार नाही, कारण त्याचं व्यवहार ज्ञानच गायब होणार आहे. बाबा खरपुडेचा अपमान. लफडा लफडा. असं झालं समद बघा गुरुजी, इकडं साधू आणि तिकडे भैरूबा कोपला. अव तवापासनं तुक्या आणि आम्ही भैरूबाच्या दर्शनाला जातोया.
साधूच्या शापानं तुक्याचं ज्ञान गेलं. चौथी पर्यंत चांगलं शिकलं पोर, पर पेपर बिपडल चांगलं वाचतो. पेपर 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 पर गणित नाही. त्या वक्त्याला खरपुड्याला पैसा दिला असता तर अंधश्रद्धा विद्यार्थी दारात मास्तर नाही घरात अशी तारा झाली माझी. तयार आहेस तू? तयार म्हणजे एकदम तयार. माझ कस झालंय माहितीये का? गणिताच्या नावानं घेणं ना देणं ना आड्यानाच्या खिशाला दोन दोन पेन अशी तारा झाली. तुम्ही चला शिकवायला, चला आधी. चल चल चला अरे दमानी हा गुरुजी. हा बस बस फळ्याला धडकता. 300 रुपये मिळणार तुकारामा. अरे शेवटी गणित म्हणजे तरी काय रे? काय 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 बेरीज वजाबाकी भागाकार गुणाकार. चालेल चालेल नाही चालेल चालेल हो. मराठी नंतर आधी गणित. हा बर मग पहिली सुरुवात बेरजी पासन करू. नाही पहिल्यांदा भागाकार. का? ही माझी पद्धत आहे. मरे मरे बोललो गो. हेमंग 28 भागिले 7. 7 चौक 28. बाकी राहिली 0. कळलो? हो. म्हणजे 28 भागिले 7 किती येतात? 13. 13 गुरुजी फळा इकडे. 13 कसे येतील? चुकलो की काय? अरे गाढवा फळ्यावर बघून तरी गणिताचे उत्तर नीट दे किमान. 28 भागिले 7 13 कसे? ती माझी पद्धत आहे सांगतो. डोंबल तुझा सांगतो. खडू द्या इकडं मी दाखवितो. हे बघा आता मी बार काही ना बघा मी काय लिहितोय सगळे आकडेमोड करून दाखवितो तुम्हाला एकदा. आता बघा 7 1 7 8 7 गेले खाली उरला 1 2 2 राहिले 7 3 21 21 7 21 गेले खाली बाकी राहिले 0 म्हणजे 28 भागिले 7 = 13 बरोबर. गुरुजी आकडे आले का काय तुम्हाला आकडे बघू? आकडे आले नाही गाढवा आकडे मोजतोय मी. ओ मादळ मोहिकर गुरुजी बरोबर आहे ना? अरे दोन्ही उत्तरे बरोबर कशी येतील? बरोबर आहे ना मादळ मोहिकर गुरुजी. मादळ मोहिकर गुरुजी लिहिलं लिहिलं जैडी तुझी भाषा झालं 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 लिहून मोजा. 13 13 13 13 19 मी मोजून दाखवतो तुम्हाला. सोप आहे. 3 3 6 3 9 3 12 15 18 21 बरोबर आहे. एक मांड कसा पूर्ण कुठं झाली? बिरीज लिहिली ना तुम्ही. बिरीज करायला पाहिजे ना. हे झालं 21 21 आणि 1 22 23 25 26 27 28 किती झालं उत्तर? 28 बरोबर आहे का नाही? म्हणजे 28 भागिले 7 = 13 हे उत्तर बरोबर आहे का नाही? बरोबर आहे ना गुरुजी? काय झालं आकडे मोजत आहे? आकडे नाही मोजत आहे आता आकडे आहे. खरपुडे बाबा की जाय. ओ मादळ मयूर गुरुजी काय झालं? खरपुडे ओ मादळ मयूर गुरुजी ओ मादळ मयूर गुरुजी गणित बोंबर लागले. मादळ मयूर मादळ मयूर गुरुजी धोतर निष्ठलते. याला काय अर्थ आहे? म्हणजे आम्हाला शिकायचं असताना असं वागायचोय.